Hello everyone, I'm Sangapal Chakranarayan. I welcome you all on my official YouTube channel, My Academy. Last video मध्ये आपण SSC 2019 चा जो 2020 मध्ये मार्च महिन्यात 4 तारखेला पेपर कंडक्ट करण्यात आला होता प्रीचा त्याचा एनालिसिस बघितला. मित्रहो, आज आपण MPSC ना 2018 मध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा जो ग्रेड ए आणि बी साठी पेपर कंडक्ट केला होता त्याचा अनालिसिस बघणार आहोत. पेपरचा अनालिसिस सुरू करण्यापूर्वी जर अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. बाजूला एक बेल आयकॉन दिलेली आहे त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला english.e_learning या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा फॉलो करू शकता किंवा आमचं एक फेसबुक पेज आहे इंग्लिश पॉइंट म्हणून, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. चला तर मित्र हो, वळूया पेपरच्या अनालिसिस कडे. पहिला प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इथं चार वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. दुसरं आहे एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाइल शी वॉज गेटिंग इन टू हर कार. तिसरं इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक्ड to Ella outside the office. And it's chautha ahe, she will be taking up her place at university in October. Ata ahe char vakya dilele ahe. Char hi vakya vachalyacha nantar lakshat yetey ki don number cha vakya baga, Erica had dropped her bag while she was getting into car. Erica had dropped her bag while ata itha ha jo while he je conjunction ahe याला अंडरलाईन करा, महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्याला व्हाईल वाक्यामध्ये दिसतं आणि ते तुम्हाला ऑनगोइंग ऍक्शन सांगतं की एखादी ऍक्शन चालू असताना मध्ये चालू असताना दुसरी ऍक्शन झाली, त्यावेळेला त्याच्या सोबत येणारा जो टेन्स असतो हा टेन्स असतो सिम्पल पास्ट टेन्स. परंतु इथं जो वापरलेला आहे हॅड आणि ड्रॉप म्हणजे हा इथं पास्ट परफेक्ट वापरलेला आहे, त्यामुळे बी हे जे ऑप्शन आहे ते इनकरेक्ट आहे. म्हणजे जिथं जिथं बी असेल ते ऑप्शन आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होतं. राहतं काय ए सी की ए सी डी, तर इथं ए सी डी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असेल कारण बाकीचे तिन्ही सेंटेन्सेस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, नेक्स्ट प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँटोनम्स. इथं चार हे दिलेले आहेत तुम्हाला, शब्द दिलेले आहेत आणि याच्या बाजूला परत त्याच्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत आणि याला मॅच करायचं आहे. तुम्हाला याच्या अँटोनम सोबत मॅच करायचं आहे, सिनोनम्स नाहीत. आता कॉलिग्स, कॉलिग्स म्हणजे काय, तुमच्या व्यवसायात तुमच्या प्रोफेशन मध्ये तुमच्या सोबत काम करणारा व्यक्ती, मग तो कलिग असतो. आणि जो तुमच्या सोबत काम करत नाही दुसऱ्या व्यवसायात काम करतो तो कोण असतो तुमचा, तर तो अपोनंट असतो. मग प्रॉम्प्टनेस म्हणजे काय, प्रॉम्प्टनेस म्हणजे काय, याच्यात आपण प्रॉम्प्टनेस म्हणजे याला आपण क्विकनेस सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे क्विक हा त्याचा अर्थ होतो. मग हा क्विक असेल तर याच्या विरुद्ध काय होईल, तर याच्या विरुद्ध यायला पाहिजे इंडलन्स. मग इंडलन्स म्हणजे काय, तर इंडलन्स म्हणजे लेझीनेस होतं. मग ड्युप्लिसिटी, ड्युप्लिसिटी आपल्याला माहिती आहे. मग ड्युप्लिसिटी असेल, अप्रामाणिकपणा असेल तर आपल्याला काय आलेलं पाहिजे, तर मग ऑनेस्टी आली पाहिजे, प्रामाणिकपणा आला पाहिजे. म्हणजे थर्ड नंबरला येईल सेकंड नंबरचं ऑप्शन. मग इथं उरतं काय, तर ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शनला काय येणार आहे, तर ते इथं येणार आहे बेनॉव्हलन्स. मग याच्यासाठी ऑब्जेक्शन साठी काय येणार आहे, 3 नंबरचं ऑप्शन येणार आहे. हे बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की 4 नंबरमध्ये हे जे उत्तर आहे आपलं उत्तर लपलेलं आहे. पीपीटी थोडीशी मोठी झालेली आहे, ऑप्शन लपलेले आहे, परंतु तरीही बघू शकता. चार नंबरच्या ऑप्शनमध्ये पहिल्यासाठी 4 नंबर दिलेला आहे, दिसतंय आपल्याला आय प्लस व्ही. त्याच्यानंतर इथं 1 नंबर तुम्हाला दिसतोय प्रॉम्प्टनेस साठी, बघा तोच आलेला आहे. आणि ड्युप्लिसिटी साठी 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला दिसतंय. आणि मग उरतं काय, तर ऑब्जेक्शन ज्याच्यासाठी 3 नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे बेनॉव्हलन्स. वळूया मित्र हो नेक्स्ट प्रश्नाकडे, बघूया नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे चूज द अप्रोप्रिएट पेअर टू फिल इन द ब्लँक्स इन बोथ द गिव्हन सेंटेन्सेस. मिझल्स इज हायली ब्लँक, इंग्लंड इज द ओनली कंट्री ब्लँक टू वेल्स. मतलब मिझल्स आजार कसा आहे, मिझल्स इज हायली कंटेजियस आणि इंग्लंड इज द ओनली कंट्री कंटेजियस टू वेल्स. म्हणजे
इंग्लंड हाच देश जो आहे तो वेल्सचा शेजारी आहे, याला म्हणायचं आहे म्हणजे याचा भूभाग याला लागून आहे. मग कंटेजियस, कंटेजियसचा अर्थ काय होते, कंटेजियसचा अर्थ होतो की असा आजार जो व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीला, प्राण्यापासून दुसऱ्याला प्राण्याला किंवा व्यक्तीला जो पसरतो त्याला आपण कंटेजियस आजार म्हणतो. मग मिझल्स आहे कसा, तर मिझल्स कंटेजियस आजार आहे. मग कंटेजियस हा ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला, परंतु मिझल्स हा कंटेजियस असेल, परंतु इंग्लंड हा वेल्ससाठी कंटेजियस आहे का, तर नाही. इथं दोन्ही ठिकाणी सेम शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामुळे हा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. इथं बघा, दुसऱ्या याच्यात दिलेला आहे कंटेगियस आणि कंटेजस. आता कंटेगियस आणि कंटेजस हा जो मिझल्स आजार आहे तो कोणाच्या शेजारी आहे का, याचा काही भूभाग आहे का, लागून कोणाला, आणि हे इंग्लंड जे आहे ते आजार आहे का पसरणारा, नाही. तर मग हे दोन्ही जे शब्द आहेत, हा शब्द इकडे पाहिजे होता आणि हा शब्द, हा जो शब्द आहे हा 2 नंबरला पाहिजे होता आणि हा शब्द इकडे पाहिजे होता, तसा दिलेला नाही आहे हा शब्द प्रयोग, म्हणून हे सुद्धा पर्याय क्रमांक 2 उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. तिसरा बघूया, तिसरा आहे कंटेजियस आणि कॉन्टेगियस. म्हणजे हा जो तिसरा शब्द प्रयोग आहे तो बरोबर आहे. कंटेजियस म्हणजे व्यक्तीपासून व्यक्तीला पसरणारी आजार ज्याला आपण म्हणतो, जसा की आज कोरोना आहे, हा कोरोना सुद्धा कंटेजियस आजार आहे. आणि इंग्लंड इज द ओनली कंट्री कॉन्टेगियस टू वेल्स, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसतंय की कॉन्टेगियस कॉन्टेगियस दोन्ही ठिकाणी आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. आपण अगोदरच बघितलेला आहे पर्याय नंबर 3 जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. कंप्लीट द सेंटेन्स विथ हू, विच, हुम और वॉट. हे इथं जे शब्द दिलेले आहेत हे शब्द आहेत रिलेटिव प्रोनाउनचे, आणि इथं त्यापैकी कोणता प्रोनाउन वापरला जाईल हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑफ देम ब्रोक द विंडो, ऑफ देम म्हणजे इथं कोणी विंडो तोडली, इथं आपल्याला ऑप्शन आहे. आणि ज्या वेळेला वाक्यात किंवा बोलताना आपल्याकडे ऑप्शन असतं त्यावेळेला हु ऐवजी आपण विच वापरतो, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते उत्तर असेल विच ऑफ देम ब्रोक द विंडो, असं जे वाक्य आहे ते वाक्य इथं तयार व्हायला पाहिजे. चला तर मित्रों वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द ऑल्टरनेटिव कंटेनिंग द करेक्ट सिक्वेन्स ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्सेस. इथं 3 वाक्य दिलेले आहेत, त्याच्या अगोदर पूर्वीला वाक्याच्या सुरुवातीलाच ब्लँक निर्माण झालेले आहेत. वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट. देअर वॉज की इट वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट, नाही, त्या दिवशी तेथे. म्हणून इथं इट न येता देअर इल, म्हणजे जिथं पहिल्या ऑप्शन मध्ये इट आहे तो आपला उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. वृत्त काय, पहिलं, दुसरं आणि तिसरं. मग दुसऱ्या त्यात इट इज नो आन्सर की देअर इज नो आन्सर, तर देअर इज नो आन्सर येणार आहे, इट इज नो आन्सर येऊ शकत नाही, म्हणून जिथं इट असेल तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होतोय. मग उत्तर काय शेवटचं, इज अ कार आउटसाइड, देअर इज अ कार आउटसाइड की इट इज अ कार आउटसाइड, तर देअर इज अ कार आउटसाइड, इथं सुद्धा देअर येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि तेच आपलं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम 16 to 20. इफ फ्रॉम अ हिल टॉप यू कुड वॉच अ पॅन्थर स्टॉकिंग हिज प्रे. पॅन्थर बद्दल बोलतोय, काय करतोय पॅन्थर ते सुद्धा बघूया, त्याला हायलाइट करून घेऊया. पॅन्थर स्टॉकिंग हिज प्रे, ही वुड ऑफर अ मोस्ट इंटरेस्टिंग स्पेक्टॅकल. यू वुड सी हिम टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ एव्हरी बुश ऑफ एव्हरी ट्रंक, ऍडव्हान्टेज ऑफ एव्हरी बुश ट्री ट्रंक अँड एव्हरी स्टोन बिहाइंड विच टू टेक कवर. He can flatten himself to the ground in an amazing fashion. His coloration renders him invisible unless you have the keenest eyesight. I once watched one through a pair of binoculars and was amazed at the really wonderful sense of woodcraft the panther had. Then comes the final rush. In a couple of bounds and with lightning speed, he reaches his prey. पहिला प्रश्न बघूया काय आहे. गिव द मीनिंग ऑफ द इडियम टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ. आता एखाद्या गोष्टीचा किंवा कुठल्या गोष्टीचा फायदा घेणे म्हणजेच काय, प्रॉफिट सेल्फलेसली बाय एक्सप्लॉइटिंग समथिंग.
येस. पुट टू गुड यूज ऍब्सोल्युटली करेक्ट, म्हणजे दोन्ही आहेत. मग कुठला ऑप्शन आहे? ऑल ऑफ द अबव. हे चार नंबरचं जे आहे हे आपलं आन्सर आहे, हे आपलं आन्सर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द वर्ड ऑफ, व्हॉट इज द वर्ड फॉर द फेनॉमना हिज कलरेशन रेंडर्स हिम इनव्हिजिबल. आता असा फेनॉमेना ज्याच्यामध्ये जो कलर असतो प्राण्याचा तो त्याला संकटाच्या काळात किंवा अशा शिकारीच्या काळात त्याला मदत करतो. म्हणजे काय करतो, त्याचा कलर जो आहे तो नेचर प्रमाणे चेंज होतो त्याला पाहिजे तसा. मग इथं काय दिलेला आहे, अशा प्रकारच्या जो फेनॉमेना असतो त्याला काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण कॅमॉफ्लॉज. मग कॅमॉफ्लॉज हे जे आहे हे उत्तर आहे. कॉन्फिग्युरेशन कॉन्सन्ट्रेशन वगैरे हे होणार नाही, हा तर वर्डच नाही आहे. त्यामुळे उत्तर याचा आहे चार नंबर. नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द पॅन्थर डुईंग इन द स्टोरी. काय करतोय पॅन्थर, तर स्टॉकिंग करतोय. आपण हे केलेलं आहे स्टॉकिंग इज प्रे, ही वुड ऑफर अ, हे याला आपण केले होते. हे काय करतोय तो, स्टॉकिंग करतोय. येस दिलेलं आहे, म्हणजे हे आहे उत्तर. त्याच्यानंतर हायडिंग, तो हाईड होतोय का बघूया. ठीक आहे ना, एव्हरी बुश ऑफ एव्हरी ट्रंक अँड एव्हरी स्टोन बिहाइंड विच टू टेक कव्हर. टू टेक कव्हर म्हणजे लपतो. येस हाईट सुद्धा होतोय. रशिंग फ्लॅटनिंग. व्हॉट इज द पॅन्थर डुईंग इन द स्टोरी. स्टॉकिंग हे जे आहे हे त्याचं उत्तर आहे. पॅन्थर स्टॉकिंग हिज प्रे. मग स्टॉकिंग जे आहे हे याचं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विथ द हेल्प ऑफ विच इन्स्ट्रुमेंट डिड द रायटर वॉच द पॅन्थर. तर इथं बघितलेलं आहे, एकदा हा जो रायटर आहे या रायटरनी हा जो पॅन्थर आहे याची जी मुवमेंट आहे ती बघितली होती बायनॉक्युलर्स थ्रू. म्हणून हे दोन नंबरचा पर्याय जे आहे ते याचं उत्तर आहे. वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. हाऊ वॉज द पॅन्थर स्टॉकिंग हिज प्रे. कसा तो त्याच्या शिकारीवरती लक्ष ठेवून होता, कसा बघत होता. हायडिंग बिहाइंड द ट्री ट्रंक. येस दिलेला आहे, हायडिंग बिहाइंड द ट्री ट्रंक बरोबर आहे. टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ एव्हरी बुश. टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ एव्हरी बुश हे सुद्धा बरोबर आहे. फ्लॅटन हिमसेल्फ टू द ग्राउंड हे दिलेलं आहे. ही कॅन फ्लॅटन हिमसेल्फ टू द ग्राउंड इन अन अमेझिंग फॅशन. म्हणजेच तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे चार नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर आहे. मित्र हो, हा होता अनालिसिस एमईएस 2018 पेपरचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे होम स्टे सेफ.